पुण्यातल्या LIC एजंटांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स हे एक प्रकारे वरदान ठरलंय. LIC एजंटांच्या अडीअडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी कशी मदत करता येईल याविषयी नियमितपणे मार्गदर्शन कार्यशाळा पुण्यात घेण्यात येतात. वर्षाच्या सुरुवातीला एक उत्कृष्ट सेमिनार दरवर्षी घेतला जातो. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात यावर्षीची कार्यशाळा घेण्यात आली. यात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे पुणे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर वरुण खन, मार्केटिंग मॅनेजर अरुण नंदा, CLIM मॅनेजर राऊत, इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचे फाउंडर प्रेसिडेंट दीपक जोशी यांनी मार्गदर्शन केलं. गेल्या 39 वर्षापासून इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स विविध उपक्रम राबवते, ज्याचा फायदा पुण्यातल्या LIC एजंट आणि LIC ऑफिसर्सना होतोय. यावर्षीच्या सेमिनारचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्या अगोदर त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यानंतर सत्कार झाले. दिवसभर ही कार्यशाळा पार पडली. यावर्षी LIC एजंटांसाठी व्हिजन 2020 ही थीम देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी एजंटांनी आपल्या व्यक्तिमत्वात कसे बदल करावेत, कोणत्या पॉलिसीचा प्रचार करावा, तसंच कालकाम वेगाचं नियोजन कसं करावं याविषयी उपस्थित व्याख्यात्यांनी छान टिप्स दिल्या. बाजूवाला तुम्ही आवाज नाही सुनायचे, ओ डिस्टर्ब नाही होणार, बिचारा सो रहा है तो उसको डिस्टर्ब हो जाए, लाइक दैट, ऐसा नहीं होना चाहिए. सो ताली जब बजानी चाहिए ना, आज हम बजाएंगे और आपको पता चलेगा 5 दिन में अगर आपको बचे हुए 5 दिन में MTRT करना है तो कैसे कर सकते हैं, ताली पे जम सकते हैं, कैसे रहेगा, मजा आएगा. ओके, सो ताली ये दोनों हाथ एक दूसरे के सामने होने चाहिए एकदम पूरे पूरे. अच्छा, फिर दोनों हाथ टाइट होने, एकदम कड़क. और जब भी बजाओ बजट में जितना जोर है उतना लगाना चाहिए. तो स्टार्ट करें, एकदम एक जोरदार तालियां लगाओ. मजा है, हाथ में कुछ हो रहा है, बदन में कुछ हो रहा है. तो हमेशा काम ऐसे करना चाहिए कि जिससे कुछ होए. ओके, तो भगवान ने हमें हाथ दिए, विजन दिया है कि नहीं पता नहीं, तो इसको थोड़ा चेक करना चाहिए. आज के पूरे दिन में ऐसा हमने प्रोग्राम बनाया कि आंख तो दिया है और विजन नहीं दिया, ऐसा भी नहीं है, लेकिन विजन को और पावरफुल कैसे करें उसके बारे में हम लोग आज देखेंगे. और मैं कुछ पहले तो हम ताली किसके बजाय, सिर्फ हमारे लिए ताली बजाए, लीडर के लिए ताली बजाएंगे. एक्चुअली पहले तो परमपिता परमेश्वर सभी थे ना, परमात्मा के लिए ताली क्यों. एक्चुअली मैंने बहुत सी बातें सीखी हुई है और उसमें पृथ्वी का निर्माण, इस ब्रह्मांड का निर्माण किसने किया, परमात्मा ने किया. ये सुन, और देखना, परमात्मा ने पृथ्वी का निर्माण किया और परमात्मा के बारे में कहा जाता है, देखो हम आत्मा है वो परमात्मा, आत्मा क्या है, परमात्मा का एक. या कार्यक्रमासाठी पुण्यातल्या कानाकोपऱ्यातून LIC एजंट आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश जोशी, पारस जैन, पंकज मेघानी, अनवंत ढमाळ आदींनी परिश्रम घेतले. 2020 मध्ये प्रत्येक पॉकेटमध्ये एक पॉलिसी पाहिजे आणि त्यासाठी ॲडवायझर एकदम एक्सपर्ट पाहिजे. आणि ह्यासाठी आम्ही सेमिनार ठेवला आहे की ॲडवायझरला आम्ही असं गाईड करू की प्रत्येक पॉलिसी प्रत्येक इंडियनच्या खिशामध्ये एक एक पॉलिसी कमीत कमी असावी, त्याची आम्ही ह्याच्यासाठी काळजी घेतो. व्हिजन 2020 इज डेफिनेटली ए व्हेरी बिगर काइंड ऑफ थिंग अँड हाऊ वी हॅव टू अचीव दॅट व्हिजन, दॅट हॅज टू बी व्हिज्युअलाइज फर्स्ट. अँड हाऊ वी कॅन व्हिज्युअलाइज, फॉर दॅट वी हॅव टू थिंक ऑफ द न्यू जनरेशन्स, मिलेनियल्स, rising population, young population, aspirations of the young persons. And when we perceive that, when we conceive that, why, what is going to happen in 2020, hai na, so definitely, you know, we will focus on that area. And with the new expectation of the young generation regarding Jeevan Amar, term insurance policy and pension policy and cancer cover, these things needs to be focused in a big way in the coming days, and they require online support also, so we have to be prepared with online support. And one thing more, they want fast service from all of us. So how to provide service at their doorstep, how to provide service online,
how to come up to the expectation, that is the bigger challenge. And what is Vision 2024 agents, that they should think and something big. Not only that, they should become MDRT, they should become COT, they should become TOT, they should be they should think much more than that. So there has to be a vision that they need to ensure their society, they need to ensure their villages, and they should focus on 100% penetration of citizens.